नमस्कार सभी को, मैं मत्तू केवड़। मैं आज आपको इस वीडियो के माध्यम से देखिए विरुद्धार्थी शब्दों का परिचय मैं कराने जा रहा हूँ। तो यहाँ जो विरुद्धार्थी शब्द लिखे गए हैं ये मराठी में हैं, और इन मराठी में लिखे गए विरुद्धार्थी शब्दों का आप वाचन देखिए। तो विरुद्धार्थी शब्द लिहा अनिवाचा, गार गार विरुद्धार्थी शब्द है गरम, सज्जन दुर्जन, कड़क नरम, ऊन ऊंच सावली, ऊंच खोल, ही रंक होनार रंक रंक राव रंक राव, दुआ दुआ चे साप, खरा खोटा, तृप्त अतृप्त, सदगुण दुर्गुण, खाली आली गेली, अनिष्ट इष्ट, अवघड सोपे, हित अहित, कीर्ति अपकीर्ति, निकृष्ट उत्कृष्ट, उपकार अपकार, शहाने भेड़े, जीवंत मृत, मऊ टणक। तर हे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत आणि हे विरुद्धार्थी शब्द मराठीत आहेत। ह्या विरुद्धार्थी शब्दांचे ह्या व्हिडिओचे माध्यमने आपण वाचन करा, लेखन करा, श्रवण करा, आणि माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी आपण माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। धन्यवाद सगळ्यांना। नमस्कार सभी को, मैं मत्तू केवट। मैं आज आपको इस वीडियो के माध्यम से मराठी विषय का देखिए प्रश्नों का उत्तर का यहाँ लेखन किया गया है, इसका वाचन मैं आपको इस वीडियो के माध्यम से करके सुनाने वाला हूं। तो आइए हम सुनते हैं। प्रश्न पहला है, एक दोन वाक्यात उत्तरे लिहा। पहला प्रश्न है पहा, अंगाची लाही लाही कशा मुळे होते। उत्तर आहे बघा, कडक रख रखीत उन्हा मुळे अंगाची लाही लाही होते। दूसरा आहे पहा, अवखळ वारा सुटल्यावर काय होते। उत्तर आहे बघा, अवखळ अवखळ वारा सुटल्यावर धुळी सोबत पाळा पाचोला उंच आकाशात उडतो। तिसरा, थकलेला वाटसरूला ग्लानी काय येते। उत्तर पहा, कडक ऊन लागल्यामुळे व प्रचंड तहान लागल्यामुळे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते। चौथा प्रश्न आहे, पान पोईवर पाणी पिण्यास कोण कोण येतात। उत्तर पहा, उत्तर, पान पोईवर पाणी पिण्यास वाटसरू येतात, रंकही येतात आणि रावही येतात। पाचवा प्रश्न आहे, पाचवा प्रश्न पहा, ज्यांनी पान पोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात। उत्तर आहे, थकल्या भागल्या वाटसरूची तहान भागण्याचे सत्कार केल्यामुळे, थकल्या भागल्या वाटसरूची तहान भागवण्याचे सत्कार केल्यामुळे ज्यांनी पानपोई थाटली त्याला आशीर्वाद देतात। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमने आपण पानपोई या धाडाचे स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर आहेत याचे वाचन करा, लेखन करा, श्रवण करा, आणि माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद सगळ्यांना।